विरोधी पक्ष आणि माननीय उद्धव ठाकरेजी आणि त्यांचे नेते यांच्या टीकेला उत्तर आम्ही 38,000 कोटीच्या विकास कामांनी आज देतो आहोत. टीका करण्याचा काय अधिकार आहे ना? मेट्रोचं काम कोणी रखडवलं? स्वतःच्या अहंकारापोटी इगोपोटी आज कोट्यवधी रुपये त्याचा भूर्दंड मुंबईकरांना सहन करावा लागतोय. एवढी वर्ष मेट्रो रखडण्याचं कारण कोण आहे? आपण आहात माननीय उद्धव ठाकरेजी. आपण आणि आपले नेते आपलं सरकार त्यावेळेच जबाबदार आहे. नवीन सरकार आलं, ताबडतोब चक्र फिरली आणि आज मुंबईकरांना मेट्रो मिळते. रस्ते जर सिमेंट काँक्रीटचे होत असतील तर तुमच्या पोटात दुखण्याचं काय कारण? तुमची काय इच्छा आहे? पावसाळ्यात लोकांनी त्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून जावं? लोकांचा जीव जावं त्यावर? डांबरीकरणाच्या नावावर आणि खड्डे भरण्याच्या नावावर 30 वर्ष बीएमसी तुमचं दुकान चालवलं तुम्ही. आता तरी मुंबईकरांना चांगले रस्ते मिळू देत. वसुली बंद होते आहे, दुकानदारी बंद होते आहे, त्याचं जे पोटशो उठलंय ना ते मुंबईच्या जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्टपणे दिसत आहे. वर्तमान सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात मुंबईकरांच्या हिताचे निर्णय घेत आहे, हेच तुमचं नेमकं दुःख आहे.